ओम नमो नारायणा। मित्रांनो, 17 सप्टेंबर गुरुवारच्या दिवशी सर्व पितृ अमावस्या आलेली आहे। ज्या अमावस्येस सर्व पितरांचे श्राद्ध घातले जाते ती अमावस्या म्हणजे सर्व पितृ अमावस्या। हिंदू धर्मशास्त्रात असे सांगितलेले आहे की सर्व देवी देवतांना प्रसन्न करण्यापूर्वी आपण आपल्या पितरांना प्रसन्न करावे, आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करावेत। कारण जर आपले पितर आपल्यावरती नाराज असतील, अप्रसन्न असतील, तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी या गोष्टी येत नाहीत। आपण कितीही कष्ट करा मात्र त्या कष्टाचं चीज होत नाही, त्या कष्टाचं योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होत नाही, यालाच आपण पितृदोष असं म्हणतो। मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृदोष हा एक अत्यंत मोठा दोष आहे आणि या दोषाच्या प्रभावाने, या पितृदोषाने आपल्या घरात अशांती नांदते, सतत लोक आजारी पडतात, घरामध्ये गरिबी येते, तुम्ही जे काही काम करता त्या कामामध्ये सातत्याने अडथळे येतात। आणि म्हणूनच सर्व पितृ अमावस्येस आपण आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान इत्यादी गोष्टी करत असतो। मित्रांनो, आज म्हणजेच या सर्व पितृ अमावस्येच्या रात्री आपण एका छोट्याशा लवंगेचा एक असा उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या जीवनातून पितृदोष तर समाप्त होईलच, सोबतच आपल्या जीवनातील अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळेल। जर तुमच्या जीवनामध्ये गरिबी आहे, तुमच्या जीवनामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे, तुम्ही जितकी मेहनत करता, जितके कष्ट करता, त्या प्रमाणात जर तुम्हाला आर्थिक प्राप्ती होत नसेल, अर्थार्जन होत नसेल, पैसा जर घरामध्ये येत नसेल, तर मित्रांनो, आजचा हा उपाय अत्यंत कारगर आहे। आपल्या घरामध्ये जर लोक वारंवार आजारी पडत असतील, आजारपण असेल, घरामध्ये सतत कुरबुरी होत असतील, अशांतीचं वातावरण असेल, तर मित्रांनो, हा एका छोट्याशा लवंगीचा छोटासा उपाय आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी निर्माण करतो, धनवैभव निर्माण करतो। चला तर जाणून घेऊया की सर्व पितृ अमावस्येच्या रात्री म्हणजेच 17 सप्टेंबर गुरुवारच्या रात्री हा उपाय आपण नक्की कसा करायचा आहे। मित्रांनो, या उपायास प्रारंभ करण्यापूर्वी आपण हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर एक आसन अंथरून त्या देवघरासमोर आपण बसायचं आहे। आपण देवांसमोर शुद्ध तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। जर शुद्ध तूप नसेल तर आपण इतर कोणत्या म्हणजे तेलाचा सुद्धा वापर करून हा दिवा प्रज्वलित करू शकता। मित्रांनो, आज आपण मुख्यत्वे भगवान श्री गणेश, भगवान श्री हरी, श्री विष्णू, माता लक्ष्मी आणि पितृदेव यांची पूजा करणार आहोत। लक्षात घ्या, कोणतीही पूजा प्रारंभ करण्यापूर्वी आपल्याला भगवान श्री गणेशांचं स्मरण करावं लागतं, त्यांना नमन करावं लागतं। मित्रांनो, आज आपण जो उपाय करणार आहोत त्यामध्ये आपण भगवान श्री विष्णूंची पूजा यासाठी करतोय कारण तेच पितृदेव आहेत। आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी जर कुणाची प्रार्थना करावयाची असेल तर ती आपण भगवान श्रीहरी श्री विष्णूंची करायची असते। तर मित्रांनो, आपण देवघरासमोर बसायचं आहे आणि त्यानंतर भगवान श्री गणेशांना नमन करायचं आहे, प्रणाम करायचा आहे, त्यानंतर भगवान श्रीहरी श्री विष्णूंना नमन करायचंय, माता लक्ष्मींना नमन करायचंय आणि पितृदेवांना आपण प्रणाम करायचं आहे। लक्षात घ्या, तुमच्या देवघरात जर भगवान श्री विष्णूंची प्रतिमा नसेल, मूर्ती नसेल, तस्बीर नसेल, तर काळजी करू नका, ती तस्बीर त्या ठिकाणी आहे असं मानून, असं मनोमन मानून, कोणताही किंतु परंतु मनात न आणता आपण ही पूजा संपन्न करायची आहे। तर मित्रांनो, अगदी ज्याप्रमाणे आपण नेहमी देवपूजा करतो अगदी त्याप्रकारे आपण कोणत्याही प्रकारचा प्रसाद, जर पिवळ्या रंगाची फळे असतील उत्तम होईल, नसेल तर साखर किंवा गुळ सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रसाद म्हणून ठेवू शकता। हळद कुंकू लावा आणि त्यानंतर एक साबूत लवंग आपण घ्यायची आहे। साबूत याचा अर्थ कुठेही तुटली न तुटली फुटलेली अशा प्रकारची लवंग आपण घ्यायची आहे आणि या लवंगेला फूल सुद्धा असायला हवं। तर अशी एक साबूत लवंग आपण घ्यायची आहे आणि ही लवंग एका छोट्याशा पात्रात, मग वाटी असेल किंवा प्लेट असेल, त्यामध्ये ठेवून ही वाटी आपण भगवान श्री विष्णूंच्या चरणी ठेवायची आहे। मित्रांनो, त्यानंतर एक मंत्र मी सांगत आहे, या मंत्राचा 108 वेळा, कमीत कमी 108 वेळा, म्हणजे एक माळा जप आपण करायचा आहे। हा मंत्र भगवान श्री विष्णूंचा मंत्र आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, या महामंत्राचा आपण 108 वेळा जप करायचा आहे। हा जप करून झाल्यानंतर पितृदेवांना प्रसन्न करणारा एक मंत्र आहे, या मंत्राचाही आपण 108 वेळा जप करा। मंत्र आहे, ओम पितृभ्यो नमहा, ओम पितृभ्यो नमहा, ओम पितृभ्यो नमहा। मित्रांनो, या मंत्राचा सुद्धा आपण 108 वेळा जप करायचा आहे आणि या मंत्रांचा जप करण्यासाठी आपण कोणत्याही माळेचा वापर करू शकता। किंवा तुमच्याकडे जर माला नसेल, जर माळ नसेल, तर आपण धान्याचे दाणे घेऊ शकता किंवा खडीसाखरेच्या दाण्यांवर सुद्धा या मंत्रांचा जप आपल्याला करता येतो।
मित्रांनो, हा जप करून झाल्यानंतर आपल्या हातून ज्या काही कळत नकळत चुका घडलेल्या आहेत की ज्यामुळे आपल्या जीवनात पितृदोष उद्भवलेला आहे, तर त्या चुकांबद्दल, या आपल्या हातून घडलेल्या चुकांबद्दल आपण क्षमा प्रार्थना करायची आहे या देवी देवतांसमोर. आणि त्यानंतर आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत या समस्या दूर करण्याची प्रार्थना आपण भगवंताजवळ करायची आहे. मित्रांनो, सोबतच आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभू दे, आपल्या पितरांना मुक्ती मिळू दे, मोक्ष मिळू दे, अशी सुद्धा प्रार्थना आपण पितृदेवांच्या चरणी करायची आहे. मित्रांनो, त्यानंतर जी लवंग आपण त्या ठिकाणी ठेवली होती, ही लवंग आपण आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे, मूठ बंद करायची आहे, आणि त्यानंतर आपल्या छतावर आपण जायचंय. जर तुम्हाला छतावर जाणं शक्य नसेल तर तुम्ही मोकळ्या जागी सुद्धा जाऊ शकता, आपल्या अंगणात जाऊ शकता. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण उत्तर दिशेकडे तोंड करायचं आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, आपण आपलं तोंड उत्तर दिशेकडे करायचं आहे, आणि उत्तरेकडे तोंड करून ही जी लवंग आहे की जी आपल्या उजव्या हातात आहे ती आपल्या डोक्यावरून आपण 7 वेळा वारायची आहे, म्हणजे फिरवायची आहे. आपल्या डोक्यावरून 7 वेळा ही लवंग आपण फिरवायची आहे, आणि त्यानंतर ही लवंग आपण पाठीमागे फेकून द्यायची आहे. पाठीमागे म्हणजे दक्षिण दिशेला ही लवंग फेकली जाईल. मित्रांनो, ही लवंग जितक्या दूर फेकता येईल तितक्या दूर आपण फेकायची आहे, आणि पुन्हा वळून पाठीमागे पाहायचं नाहीये. ती लवंग नक्की कुठे पडलीये, काय झालंय, हे आपण वळून न पाहता घरी परत यायचं आहे. घरी आल्यानंतर आपण हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहेत. जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर हे थोडंसं गंगाजल तुमच्या शरीरावर शिंपडण्यास आपल्या घरातल्या व्यक्तींना सांगायचं आहे, आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपण पुन्हा एकदा भगवान श्री गणेश, माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू आणि पितृदेवांना प्रणाम करायचा आहे. जो प्रसाद आपण त्या ठिकाणी ठेवला होता, त्यांना अर्पण केला होता, तर त्यातला थोडासा प्रसाद आपण आणि आपल्या घरातील इतर व्यक्तींना आपण खायला द्यायचा आहे. मित्रांनो, हा उपाय या ठिकाणी संपलेला आहे, हा टोटका या ठिकाणी संपलेला आहे. मात्र महत्वाची गोष्ट, हा टोटका करताना, हा उपाय करताना आपण कुणाशीही बोलायचं नाहीये. आणि जो मंत्र मी सांगितला, ओम नमो भगवते वासुदेवाय, या मंत्राचा जप आपल्याला जितक्या वेळा करणं शक्य असेल तितक्या वेळा आपण करत राहा. मित्रांनो, महत्वाची गोष्ट, तुम्ही लवंग जर छतावरती हा उपाय तुम्ही केलेला असेल, तर लवंग फेकताना जर ही लवंग तुमच्या छतावरच पडलेली असेल, तर दुसऱ्या दिवशी कागदामध्ये किंवा कापडामध्ये त्या लवंगेला आपण स्पर्श करायचा नाहीये. कागद किंवा कापड वापरून आपण ती लवंग उचलायची आहे आणि एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये ती सोडून द्यायची आहे. जर वाहतं पाणी तुमच्या घराजवळ नसेल, आसपास नसेल, तर आपण एखाद्या निर्जन स्थळी जाऊन, ज्या ठिकाणी कुणाचाही वावर नाहीये, त्या ठिकाणी जाऊन ही लवंग दूर फेकू शकता आणि पुन्हा घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवा. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा एक अत्यंत साधा सोपा उपाय जर आपण पूर्ण श्रद्धेने केला तर आपल्या पितरांना नक्की मोक्ष मिळेल, पितर शांत होतील, पितरांच्या आत्म्यास शांती लाभेल, आणि आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत की ज्यांचं कारण पितृदोष होता, तर या समस्या सुद्धा नक्की संपुष्टात येतील. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी श्रीमद भागवत गीतेचा पाठ अवश्य करा. होय, श्रीमद भागवतगीता पाठ अवश्य करा, श्रीमद भागवतगीता ऐका, सोबतच आपण पितृपक्षाची कथा सुद्धा ऐकू शकता. यामुळे सुद्धा आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो नारायणा.